नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समिती सध्या उन्हाळी भुईमुंग शेंगांची मोठ्या प्रमाणात आवक होताना दिसत आहे। नंदुरबार तालुक्यासह जिल्ह्यातील इतर भागातून भुईमुंगच्या शेंगा बाजार समितीत येताना दिसत आहेत, परंतु भुईमुंग शेंगांना पाहिजे तसा भाव मिळत नसल्याने शेतकरी वर्ग नाराज दिसून येत आहे। सध्या नंदुरबार बाजार समितीत ओली शेंगला 4000 ते 4500 प्रति क्विंटलपर्यंत भाव मिळत आहे, तर कोरडी शेंगला 6000 पर्यंत भाव मिळत आहे। शेतकऱ्यांच्या मते हा भाव अत्यंत कमी असून उत्पादनाला लागलेला खर्च देखील यातून वसूल होत नाही, म्हणून योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत दिसून येत आहे। आजच्या परिस्थितीत बाजार समितीत शेंगा विकत घेण्यासाठी दोनच व्यापारी आहेत, म्हणून ते व्यापारी संगनमत करून भाव तोडत असल्याने शेंगांना योग्य भाव मिळत नाही आहे। म्हणून शासनाने दखल घ्यावी व शेंगांना 8 ते 10 हजार रुपये भाव द्यावा, तसेच बाजार समितीने व्यापाऱ्यांची संख्या वाढवावी अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे। शेतकऱ्याची शेंगा आणलेली आहे, व्यापारी मनमाने भावाने विकत घेत आहे, व्यापारी सावके नाही आहे, तरी हे 4000 साडे 4000 पर्यंत ओली शेंग घेते, सुकी शेंग 5000 52 पर्यंत घेत आहे। शेतकऱ्यांना अनुभवतीनं व्यापारी झाला, त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला मन तो भाव भेटत नाही आहे आणि मजुरी भरपूर लागतो आणि उत्पन्नाचा खर्च निघत नाही, त्याच्यामुळे शेतकरी अडचण आहे। त्याच्यासाठी शेतकऱ्यांना जास्तीत जास्त सुकी शेंग 8 ते 10 हजारापर्यंत पाहिजे आणि ओली शेंग 6000 ते 7000 पर्यंत पाहिजे, तेवढी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे, एवढी माझी शासनाला विनंती आहे। शेतकरी आणलेली आहे, व्यापाऱ्यांच्या त्यांना परवडत नाही आहे, व्यापाऱ्यांना आणि शेतकरीलाही परवडत नाही आहे, म्हणजे अशी हमी भाव काय नेमका तो सांगितला जात नाही, तर निळव बंद झालेला आहे। आता भाव जे वरली शेंग 4000 रुपये जाते आहे आणि साधारणचे 5 ते 6 हजारमध्ये कोळी शेंग जाते, आणि लोकांची काय मागणी मागत शेतकऱ्याला कितीही भेटलं तर त्यांना अपूर्णच पडणार आहे। शेतकऱ्याला परवडेल असं द्या आणि व्यापारीला परवडेल असं काहीतरी केलं तर हा चालेल ना। व्यापारी निलावसाठी येत नाही आणि व्यापारी कुठं निलावसाठी दोन का तीनच लोक व्यापारी इथं नंदुरबार याला 4000 पासून सुरुवात करतायत, ते 41, 42, 43 पर्यंत जाते समाधानी। आता काय नाविलाज आहे ना।